आता निघालेले आहे आम्ही 5 नंबर गेटला जायचंय. बघू शकता सगळ्या गाड्या घेत आहेत. आज पूर्ण तुम्हाला आज जो बघायचा तो पूर्ण ट्रॅव्हलिंगचाच ब्लॉग बघायचा आमचा. जो पूर्ण आहे ती ट्रॅव्हलिंगच बघायची आहे. ते प्लेनची चावी गेली काय? हा त्याला सांग आपल्या इकडे बाजूला लावायला सांग तिकडे. फायनली आयुष्यातली पहिली फ्लाईट सफल झाली. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिल्यांदा फ्लाईट मध्ये बसलो. नमस्कार भावांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक जबरदस्त गेमिंग ऍप ज्याचे नाव आहे रमी सर्कल. आणि हो, हा एक सुरक्षित गेमिंग ऍप आहे ज्यात तुम्ही रमी खेळून खूप सारे पैसे जिंकू शकता. आणि रमी सर्कल मध्ये 1 करोड पेक्षा अधिक सक्रिय खेळाडू आहेत जिथे तुम्ही रोग गेम खेळून पैसे जिंकू शकता. आणि या गेमचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जिंकलेले पैसे तुम्ही तुमच्या खात्यात त्वरित मिळवू शकता, म्हणजेच इन्स्टंट विड्रॉल करू शकता. आणि या गेमचे ग्राफिक्स बघायला गेलो तर ग्राफिक्स एकदम चाबूक आहेत. हा गेम माझ्या फोन मध्ये पण खूप स्मूथ चालतो. आणि रमी सर्कल मध्ये रमी खेळणं खूपच सोपं आहे. तर भावांनो, तुम्ही देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरून हा गेम डाउनलोड करा आणि फर्स्ट डिपॉझिट वरती 2000 पर्यंतचे वेलकम बोनस मिळवा. आणि तुम्ही पण रमी खेळा आणि जिंका रोग रखा. या गेम मध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची लस लागू शकते. कृपया स्वतःच्या जिम्मेदारीवर खेळा. फेमस म्हणजे आपला पोटाला आधार देणारा एकच वडापाव इथं आता आलाय. आम्ही खाऊन आता निघतोच आतमध्ये जायला. एअरपोर्टला इथं खूप महाग आहे. तुम्हाला मागाशी नाही सांगितलं नव्हतं, तुम्हाला चहा 160 रुपये आणि वडापाव 120 रुपये जोडी. ते पण वडे एकदम असे जन्मलेले वडे, नुकतेच जन्मलेले वडे, छोटे छोटे एकदम. आणि चहाचं म्हणायला गेलो तर मगाशी मी इंस्टाग्राम लाईव्ह करत होतो तर आपला एक भाऊ आला लाईव्ह बघून, म्हणजे आपला मित्र भावांच्या ओळखीचाच होता. त्यांनी आपल्या चहाची व्यवस्था करून दिली त्यांच्या ओळखीवरती. 160 रुपयाचा चहा होता, त्यांनी त्यांचा काय ओळखीवरती करून आणला, सगळ्यांना चहा पाजला. तर त्या भाऊसाठी खूप खूप धन्यवाद. आणि वडेपाव आम्ही बाहेरनं मागवलेत कारण इकडं खूप महाग आहे, म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे इकडे. छोटासा वडापाव पण 120 रुपयाला आहे. चहा घ्यायला गेलो तर ती 160 रुपयाला आहे. 5 minutes later निघालेले आहे आम्ही 5 नंबर गेटला जायचंय. बघू शकता सगळ्या गाड्या घेत आहेत. आमची गाडी पण घेतलेली आहे. उमेश रसाल, तुम्ही काय बोलू शकता? काय नाही, आता बघू कसा प्रवास होतोय फ्लाईटचा. फ्लाईट नाही धांदल होणार आहे आता आमची सगळ्यांची. पाठी बघू शकता तुम्ही, आपला इंडियाचा फ्लॅग पाठी आहे सगळ्यांनी बघा. फ्लॅग नंबर दिसलेला आहे, 5 नंबर दिसलेला आहे आम्हाला प्लॅटफॉर्म. रुपेश चव्हाण, पण आपण चाललोय 4 नंबर. 4 नंबर मी चाललेले. रुपेश चव्हाण तुम्ही यांना बघू शकता. चला तुम्हाला नंतर भेटतो, जर आम्हाला स्क्रीनशॉट दाखवायचे त्यांना. इथं आम्हाला आता आमचा बोर्डिंग पास दाखवायचा आहे आणि आमचं डॉक्युमेंट दाखवायचं आहे. त्यासाठी इथं थांबलंय. ओरिजिनल दाखवायचं ना. अरे हे बोर्डिंग पास जो आमच्या मोबाईलमध्ये आम्ही स्क्रीनशॉट काढलाय. चले पुढे येत राहा.
मी पटेल चाललो, माझ्याकडे सामान नाही, त्यांच्या हातात टेक ऑल आहे. काय प्रेझेंट 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 यश यश काय आहे प्रेझेंट प्रेझेंट अर्धा पाऊन तास तर फक्त सामानाचं हे करायला जाणार आहे सगळं, त्यामुळे इमिग्रेशन करण्यामध्ये जाणार आहे पाऊन तास तरी कुठेच नाही, कारण सामानच एवढं आमचं चार कॉन्सेक्ट. तुम्हाला मी सांगितलं नव्हतं सामानाबद्दल, तर चार रोटो लावणार आहे, चार कॉन्सेक्ट लावणार आहे, पाच रोटो, पाच रोटो, हा अहमद भाई पण पाच रोटो आणि चार कॉन्सेक्ट, पाच रोटो चार कॉन्सेक्ट आहेत, असा सेटअप असणार आहे उद्याचा. तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ढोल बिल ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. म्हणजे यानंतर जा बँकॉक वरून किती किती पहिले घेतला तू? एकोणीस भात. एकोणीस भात म्हणजे आपल्या इकडचे पाचशे रुपये, म्हणजे आपल्या इकडचे पाचशे रुपये. तर चला भाऊ, हे सगळं सामान आता इमिग्रेशन वगैरे करून तुम्हाला भेटतो थोड्या वेळात पुढे पुढच्या प्रोसिजरला. Lot of boring math later. भाई हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे, कारण मी प्रत्येक क्षण दाखवतोय आमचा, तर समजून घ्या मोठा होणार आहे हा ब्लॉग. तीन पार्ट होणार आहे, तीन पार्ट येतात काय? हा हा बोर्डिंग पास, बोर्डिंग पास थांब एक मिनिट. चला पुढे जाऊया. इथं सगळं काढावं लागतं, आपलं सगळं काढावं लागतं. काढू शकतो ठेवलं आहे, मग शूटिंग कशी करणार? हे सगळं असं काढून ठेवायचं होतं, घड्याळापासून हातातला ब्रॅसलेटपासून सर्व बेल्ट पण, बेल्ट पण काढायचे होते. आता हे घालतो, मी परत भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. आगे आगे सब आगे. चालूच आहे आपला, चालूच छे यार. तिकीट तिकीट, हा तिकीट बोर्डिंग पास. हा भाई हे काय चालू आहे आपला? पाजी बसीर पाजी आपल्याला. हेमत बाय भाई एक काम करते, सेल्फी निकाल दे. हा आणि फायनली आम्हाला विमान दिसलेलं आहे तिकडे मागच्या साईडला आपल्या. हो ना, मगापासून आम्ही आज पूर्ण तुम्हाला आज जो बघायचा तो पूर्ण ट्रॅव्हलिंगचाच ब्लॉग बघायचा आमचा, जो पूर्ण आहे ती ट्रॅव्हलिंगच बघायची आहे, कारण ऑफकोर्स यार आमची आमच्या लाईफची पहिली फ्लाईट आहे. तर हे बघा मागे बघा, हा यही तो है आज का सब कुछ अपना. आता चार वाले आणि आमची सव्वा पाचची फ्लाइट आहे, तर इथं
बसतो आम्ही जरा टाइमपास करत अजून परत. वाजले किती आता? 4. एक तास आहे जरा फोटो बिटो काढतो आणि भेटतो तुम्हाला परत थोड्याच वेळात. चला फोटोशूट करायला. ते प्लेनची चावी गेली काय? हा त्याला सांग आपल्या इकडे बाजूला लावायला सांग तिकडे. फलाट क्रमांक 6 वरती लागणारे फ्लाइट मगाशी एक शॉट झाला. एक पब्लिक आला आणि भाईला यो यो हनी सिंग समजत होता. बोलतो भाई हनी सिंग आहे. बोला नाही नाही भाई नाही हनी सिंग नाही आहे. डायरेक्ट कांच तोड़ के बाहर. इथं काय बी म्हणजे बाजूला काय बाजूला तू आणि सी म्हणजे इथं कोपऱ्यात. हा सी म्हणजे कोपऱ्यात कोचिन. काय हा हे पीटी पीटी उषा म्हणजे ते पनीर टिक्का सँडविच. आणि इथं माझ्या इथं बघा पोहा लिहिलंय पोहा. इथं सँडविच आहे माझ्या पोहा. माझ्या याच्यालाच पोहा लिहिलंय. मला भाई तरी पोहा आहे सेम आहे भाई भाई आपण बा भाई भाई पण हे काय हे बघ पोहा पोहा भाई दोघांना पोहा हे काय काय बोल आणि आता जाऊया प्लेनमध्ये. रत्नागिरी गाडीत नाही गर्दी आहे. दादर रत्नागिरी दादर रत्नागिरी दादा. आता लोणावळ्याला जाणार आहे कार्ल्याला. सीट मिळाली पाहिजे आपली 19 सी सीट आहे. आम्ही तिघा बाजूला आहे. विंडो सीट त्याला मिळाले. आपण घेऊ शूट करू तिकडे जाऊन आपण सामान चालू होऊ द्या. कॅमेरे तर सेट करतो आणि मस्त पैकी Varun Anand, first officer Mayank Singh in the cabin are Charlene, Ravneet, Meenu and Sabina, elite cabin crew member. We speak English and Hindi. We're truly elated to have you on board with us today. If you may request... प्लेनचा स्टार्टर मारलाय. प्लेनचा स्टार्टर मारलाय. पहिला रिव्हर्स गिअर मारला होता. रिव्हर्स गिअर मारला आणि डायरेक्ट चौथ्या गिअर मध्ये. थोड्या थोड्यात चालू होईल. टेक ऑफ करणार आहे. बघा आमचा एक्सपिरियन्स कसा असेल.
रनवे वर रनवे तुम्ही बघा माझे बाहेर बघा बघा कसं वाटतं उडताना कसं वाटतं बघा फ्लाइंग मध्ये आता आपला प्लेन फ्लाइंग येतोय मस्त पैकी गणपती बाप्पा मोर्या मोर्या आयनात मारत जय
जो बोला मौसम खराब होने की वजह से अपनी कुर्सी की पेटी बांध ले, अभी बांधने ली चाहिए। प्लेन पर आलतो प्लेन पर आलतो ट्रेन ट्रेन आलते ना प्लेन पर आलते बाकी जन सैंडविच आने आम पोहे मिले पर आम्मी सैंडविच पर सैंडविच खाला क्लाइमेट चेंज झाला पूर्ण एकदम साडेसहा पावणे सात वाजत आले आता साडेसहा वाजले साडेसहा much later लँड झालंय त्रिभुवन तीन तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम इकडे आपलं प्लेन फायनली लँड झालेलं आहे आता उतरूया मोबाईल लायनर घासले टायरचे लय ब्रेकचे आणि माझी बॅटरी पण लो आहे खूप 5% आहे बघूया काय काय मिळत आहे शूट करायला डायरेक्ट रूम वरती जाऊया आपण आता थोडस एक डायरेक्ट शूट रूम वरती आणि पुढे बघूया काय ते आम्ही उतरलोय तिरुअनंतपुरमला आणि आता जातो आपलं लोकेशन होती माझ्या फोनला चार्जिंग नाही आता 3% राहिले आता तर भावांनो माझा फोनच स्विच ऑफ झाला तर आता आम्ही मागाशी पोचलो इकडे सामान वगैरे सगळं भरायचं काम चालू आहे इकडे तर सामान इमान भरून जाऊया आपल्या रूमवरती मस्तपैकी आणि भेटूया आपल्या रूमवरच गेल्यावर डायरेक्ट बघतो आता इकडे दुकानामधनं कोणत्या तरी USB वगैरे घेतो मी आणि भेटूया तुम्हाला डायरेक्ट मग रूमवरती गेल्यावरती चला तर भावांनो फायनली आम्ही हॉटेलवरती पोचलोय कोवालम बीच समुद्र तीरम हॉटेलचं नाव आहे काम 2 मिनिटं झाला मला चूक करू दे तर फायनली आम्ही आता वाजत तुम्हाला सांगतो किती 12 एक आहे असं का टाइम झालाय हा 9 वाजले 9 वाजले आणि आम्ही आत्ताशी हॉटेलवर पोचलोय म्हणजे एअरपोर्ट पासून हॉटेल अर्धा पाऊण तासच्या अंतरावरती होता तर आम्ही पोचलोय तर तुम्हाला भेटतो फ्रेश वगैरे होऊन आणि आपल्याला ब्लॉग एंड करायचा आपला आजचा तर तुम्हाला भेटतो मस्त पैकी फ्रेश वगैरे होऊन तर भेटूया थोड्या वेळात परत 2 hours later तर भावांनो फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालो मस्त पैकी आणि जेवलो म्हणजे मी शूट नाही केलं मी फोन पहिले चार्जिंगला लावला जेवण वगैरे झालं जेवून वगैरे फुल पोट टाईट झालं आम्ही जेवलो सगळे एकत्र आणि आता फायनली आपला आजचा ब्लॉग संपवायची वेळ आली आणि
आता जो तुम्ही पार्ट बघताय तो पार्ट दुसरा असणार आहे, म्हणजे जो ट्रॅव्हलिंग आम्ही भायगडापासून इथं आलो केरळाला त्याचा एक पहिला पार्ट पण असेल, आणि हा जो तुम्ही बघतो तो दुसरा आहे, आणि उद्याचा जो शोचा पार्ट असेल तो तिसरा पार्ट असेल. कारण जो मी ट्रॅव्हलिंगचा पार्ट बनवला आहे भायगडा ते कोचीन म्हणजे करी रोड ते कोचीन केरला, तर तोच ब्लॉग 75 मिनिट्स किंवा 80 मिनिट्स म्हणजे जवळजवळ 1.5-2 तासाचा झाला आहे. कसा झाला मला माहिती नाही, मी शूट करत गेलो म्हणजे जे मला वाटलं ते करत गेलो, तर तो ब्लॉग पण खूप मोठा झाला आहे. तर बघा मस्तपैकी एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करतो, ते आम्ही जे एन्जॉय करतो ते तुम्हाला दाखवायचं मी प्रयत्न करतोय. तर हा जो पार्ट आहे तो दुसरा आहे, काल जो पोस्ट होता तो पहिला पार्ट होता, आणि उद्याचा तिसरा असेल. तर असेच सर्व ब्लॉग बघा, सर्व ब्लॉगची मजा घ्या. तर तुम्हाला माहिती आहे हा ब्लॉग इथे संपवण्याची वेळ आलेली आहे, तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया. हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपले पूर्ण सगळे या ब्लॉगचे पूर्ण पार्ट बघा, सगळं एकही पार्ट सोडू नका. तर भेटूया आपण याच्या तिसऱ्या पार्टमध्ये, तोपर्यंत जय जय महाराज, खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.